नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कचरे जीवी. आज आपण बघणार आहोत सरळ व्याज व चक्रवाढ व्याज त्यावरील आधारित उदाहरण आता आपण बघणार आहोत. उदाहरण आहे, अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला मुदतीअंती 24,000 रुपये मिळाले. तर व्याजाचा दर किती होता असा हा प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017 मध्ये विचारला होता. बघा, या प्रश्नासाठी उत्तराचे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामधील पहिला पर्याय आहे 10:20, दुसरा पर्याय आहे 10:15, तिसरा पर्याय आहे 10:22 आणि चौथा पर्याय आहे 10:25. तर आता आपण उदाहरण सोडवूया. आपल्याला माहिती आहे या उदाहरणामध्ये ह्याची 24,000 रक्कम दिलेली आहे. तर त्या ती रक्कम जी आहे ती आहे रास. मग रास बरोबर 24,000 रुपये. त्यानंतर इथं मुद्दल दिलेली आहे 15,000 रुपये. मुद्दल बरोबर 15,000 रुपये. त्यानंतर मुदत जी आहे ती मुदत आहे, मुदत बरोबर 3 वर्ष. आणि विचारलंय आपल्याला व्याजाचा दर किती, म्हणजेच दर बरोबर प्रश्नचिन्ह. तर बघा, आपल्याला माहिती आहे की सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. मग या ठिकाणी बघा, आपली जी रास आहे ती आहे 24,000. मग 24,000 वजा 15,000. मग या ठिकाणी 24,000 मधून 15,000 वजा केल्यानंतर आपलं जे सरळ व्याज निघतंय ते सरळ व्याज निघतंय 9,000 रुपये. तर बघा, या ठिकाणी सरळ व्याज निघालेलं आहे 9,000 रुपये. मग आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. आपल्याला सूत्र माहिती आहे, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. आपल्याला या ठिकाणी बघा, सरळ व्याजाचं सूत्र माहिती, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. सरळ व्याज आलेलं आहे आपलं 9,000 रुपये. 9,000 बरोबर 15,000 गुणिले द गुणिले क. क म्हणजे कालावधी किंवा मुदत, ती आहे 3 वर्ष, छेद 100. आणि म्हणून दर म्हणजेच द बरोबर 9,000 गुणिले 100 छेद 15,000 गुणिले 3. तर बघा, या ठिकाणी आपण उदाहरण सोडवल्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर 100 ने जर भाग दिला तर इथले 15,000 दोन शून्य कमी होतात. त्याच्यानंतर इथं शिल्लक राहतात 150. इथं जर 10 ने भाग दिला तर इथला आपण 9,000 मधील 1 शून्य कमी होतो. आणि मग या ठिकाणी जर आपण 3 ने भाग दिला तर बघा,
तीन एक तीन इत भाग जाता, तीन त्रिक नौ, तीन शून्य शून्य, तीन शून्य शून्य, म्हणजे शिल्लक राहिले 300/15 आणि 15 ने भाग दिल्यानंतर 15 × 1 = 15, 15 × 2 = 30, 15 × 0 = 0, म्हणजेच बघा व्याजाचा जो दर आहे तो दर बरोबर 20 निघालेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 10 × 10 = 20, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे.